नमस्कार मंडळी, स्वागत करतो अजून एका नवीन अशा विशेष व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आम्ही आहोत आता महाडमध्ये, कृषी चिकित्सालय कोंडिवते या गावामध्ये। आणि इकडे बघताय तर इकडे आपले आहेत, आपल्या गावातलेच आमचे ताते आहेत इकडे, तर इथे ते कामाला आहेत। तर ते आम्हाला बोलले या इकडे, इकडे आंबे भरपूर आहेत, मस्तपैकी काढू। तर तुम्हाला आता झाडावरचे आंबे कसे उतरवतात ना, तर ते दाखवणार आहेत। इकडे सगळे बघताय, इकडे सगळे हापूस आंबे वगैरे आहेत, मोठे मोठे कलमाचे झाड आहेत इकडे। आणि आता ह्यांच्या हातात इकडे बघताय, इकडे आपलं मंगेश ताते आणि इकडे ताते, आणि ह्यांच्या हातामध्ये आहे आता झिला। तर तो आता झिला कसा केला तर तो आपण त्यांना नंतर विचारूयात, पण त्या अगोदर आपण आंबे कसे उतरवतात ना तर ते पाहूयात। आणि खूप धमाल येणार आहे आता ॲक्च्युली, कारण ते सगळे बघताय तर हापूस आंबे, ते बघा तात्याने एक उडवलाय, त्याच्यामध्ये झाल्यामध्ये दोन उडवलंय मस्तपैकी। आणि तुम्हाला मी आता दाखवतो इकडे। ओके, तर तात्याने इकडे गवत बरा झालंय हा, त्याला लावून द्यायचं नाही, इकडे गवत वगैरे भरपूर साचलंय। आणि इकडे कलमाचे आंबे बरीच आहेत, त्यात किती आंबे तिथे जवळपास 20 आंबे आहेत, जवळपास इकडे बघाल तर इकडे 20 आंबे आहेत। आणि आता बघूयात आता आंबे कसे काढतोय आता। समोर नको तो कवला आहे, कवला आहे काय नको, हा ना तेच म्हणलं। अरे आता पिकाचा सीजन झालाय, त्या तो राहणार नाही तिथं, जड झाला असेल ना झिला, काय पाच आंब्याचा हात वाकायला लागला काल, दिवसभर असं जर एक तासभर तू आंबा काढत राहिला ना, हे पावसं धरलंच पाहिजे ना, मग काय दीपक चांगले त्यांनी भरलेत। इकडे बघताय समोर निवाचं झाड आहे, निव तुम्ही बघितलेच असतील, एवढे छोटे छोटे असतात, आळू सारखे असतात, पण चांगले काटेरी असतात ना, वरती काट्यांसारखं झालं असतं। हा बरोबर, एकदा खाल्लं होतं। आणि घार आहे बघ वरती आले बघ, चला तर आपण आता आलो दुसऱ्या आंब्यावरती, ह्याच्यावरती पण बरेच आंबे आहेत, बघू आता किती निघतात ते, एक पोताभर निघले पाहिजेत, भरपूर आंबे त्या झाडावर पण चढून काढता येईल, झाडावरती चढा लागेल, त्यात बरेच आहेत। आणि पिक्के पिक्के काढ जरा खायला बघू दे, टेस्ट कशी आहे काय रे, त्या पिक्के पिक्के बघ जरा भेटतात का, हा बघा म्हणील गॉगल लावून कसा आंबा उतरायला, अरे काय उनलंय लागतोय, ना गॉगल काढ बाबा, कोकणी माणसं आपण, गॉगल इज्जत जायची काम आहेत, हा ना कलर आला आहे, एवढं कलर आला ना आतमध्ये, त्याला आत गेला कामात ना, अरे तो आला पिकायला आला होता ना आता, वा कच्ची कैरी बघू आता कशी लागते, कशी जाते गोड आहे का, एक नंबर, अरे खायला करकाचा आवित गोड म्हणजे काय, अरे एकच नंबर रे, हापूस आंबा तर शेवटी हापूस आंबा रे, तो मामा तिथे आंबा पडला पिका म्हणजे बाट्या सहित आहे, लागला आंबा तात्यानं काटे बिटे लावले का इथं, हे बघा काट्याचं झाड आहे, थायराचं आहे मग, अच्छा अच्छा अच्छा, हा हा हॅलो मामा, आपल्याला ना ह्यातलं आंब भेटत, बाटा बघ केवढंच आहे काय रे, हा ना बाटा छोटा आंब, ह्यातलं आंब एक पाच दहा झाड घ्यायची, आंब्यांवर बाहेर बाहेर आंब पण दिसत आहे समोरच्या, हो त्याचे आहेत आंबे राहिलेत मध्ये मध्ये, बरेच आहेत आंबे, ते सीन पण एकच नंबर आहे रे, झाडा द्यायला खा तू, असे आंबे कधी भेटत नाहीत खायला, एकच नंबर आहे, भूक लागली तर दोन तीन आंबे कापून खाल्ले ना, मग काय मस्त मामा, उपाशी राहू शकत नाही, रानात गेला की आलाच पळ भरून, वा बैलाची जोडी बघ कशी भारी, पाणी प्यायला आलो ते, इकडे ही विहीर आहे आणि बैलांना इकडे पाणी पिण्यासाठी आणलं होतं, किती पाणी स्वच्छ आहे बघा, पायऱ्या किती लांब लांब आहेत, कसं पायऱ्या किती लांब लांब आहेत, हा तेच ना,
एवढी मोठी टांग टाकायला लागत असेल. सोपच नाही पण ते वासपट्टी तात्याला भेटला पडलेला आंबा, तात्या त्याच्यामध्येच खुश झालाय राव. वासच घेऊन तात्या म्हणावं खुश आहे. हा ना, तेच की आपल्याला तात्या ह्यातले आंबे बघायला भेटत नाही. हा ना, म्हणून आपल्या गावात आता सगळे जण झाडे लावतात हापूस आंब्याची. आता 4-5 वर्षांमध्ये राड आहे आपल्या गावामध्ये. अरे 2 दिवस काय, 2 वर्ष काय झालं, आमचे आंबे काय ते 2 आंबे 350 आंबे काढला ना. हा ना, तेच ना, वाड्याजवळ लावलेले तेच ना. वाड्याचे नाही, घरा पसले. हा हा, पण ह्या वर्षी आला का नव्हता त्या आंबा? आलं होतं 5-7 भावजीनी काढले नव्हता त्या दिवशी. हा का? अच्छा अच्छा, आमच्या गावामध्ये फक्त ह्यांचेच कलम आहेत, बाकी कोणाचेच नाहीत. आता ह्या वर्षी फक्त आम्ही केलेत तिथे. तात्यानो, आम्ही जे वरती गेलेत ना ते पण चांगले झालेत. आता साईडच्या दुसरा काय झाड मी साईडला काय ठेवू नका. नाही नाही, पहिले हाताने काढतोय काय. नाही, हे झाला बिला सगळा काय बघू ते दोन्ही सकट निघावा. चला आता ताते चढतायत वरती, आणि आपलं आता मंगेश ताते पण चाललंय. मी पण चढलो असतो, पण मी आलो एकदम पॅन्ट बिंट घालून. तुला म्हणलं कपडे बदलत नाही मिळेस केव्हा इथं येत नाही याच्यावर ना, ते नंतर बघू. अरे तात्या, फांद्या बघ ना किती आहेत. आपलं विजयला घेऊन आलो, विजयने अक्का उतरवला असता झाडा येडा एका. हा ना, तात्याच्या हाईट तिकडून पोचत नाही, त्याचे बघा टांगो होन. या ह्या ह्या विषय आहे का जोरीवर घेऊन करा ना, सरळवर करा ना, जागेवर तिची भर तिथं जा. अरे आंब धरले मी थोडं खुडचं फुडायचं होतं. नाही ना, आपण जागेवरती खुशी भरत. अरे आता समजलं मला तू इकडून का नाही गेलात, इथं लागलेत मुंगे हे बघा, म्हणून इकडून चढला नाही. नाही तो खोंबारा मी मोडला ना. मंडळी कसं, इकडचं एक कुंपण आहे ते व्यवस्थित नाही बघ इकडे, आणि इकडे आजूबाजूला गावं पण अशी जवळपास आहेत, त्यामुळे इकडे खाली काय आंबे दिसतच नाहीत आपल्याला. इकडे बरेच लागलेत वरती, पण हे खालच्या बाजूचे आहेत ते हे इकडच्या बाजूच्या गाववाल्यांनी मला वाटते खाडून दिले असतील, कारण की आमच्या तात्यांचं ते घर आहे ते एकदम तिकडे समोर, आणि तिकडून इकडे एवढं काही लक्ष ठेवता येत नाही, त्यामुळे रात्रीचे जरी कोण आले तरी पण घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे तात्यानो कंपाऊंड करून घ्या. आणि तात्या, अरे इकडे पोताच भरल. कुठं? इकडच्या बाजूला. हो, पण ते काय आलं, तू कुठल्या फांदीवरती आलेस? कुठल्या फांदीवरती आली आहे? मी इथं तुझ्या पुढे समोरच आहे. अरे तू एकदम वरती चढलायस. हो, हा कुठं चढलाय तर दिसत पण नाही. हे बघा इकडं कसले घोडच्या घोड लागलेत, झूम करून दाखवतो. कुठं दिसतंय का नाही? हा दिसलं दिसला. हे बघ घोडच्या घोड. आपला पोता आलाय खाली, आता अडकले तात्या दुसरीकडे जातो. हा हा, रश ऐकत एवढी मोठी बन. हा हा, आले आले. ओके, एक पेटी आंबा आला. तात्या खेच पहिला भेटलाय पिक्का आंबा. अरे वाटा बघ ना केवढ असतो, आणि सगळं पिक्का बाकीचा विषयच नाही. नरम झालेल्या पेक्षा हा आंबा खाण्यात मजा आहे. हा तेच ना. अरे मामा आंबा पिकत असते का? खालना पिकत आलाय तो. हो खालना पिकत आलाय. तिथे पडला होतो तू तरी कसला वाटा तरी घेत. हा तिकडे वाटा एवढा. मी आंबे आंबा खायचं शिसोत नाही. मास बघा नाही आला किती असतो. जेवायला बसला तो एखादा आंबा कधी खाला ते सुद्धा जर खूप बरीच मास असली नाही काढत ना आंबा खायला. नको नको खा तू. हा नको खा. मास बघ एवढा मजबूत आहे, कडक आहे रे. एकदम गोड गोड है ना. तर मंडळी, आम्ही आता खाली उतरलोय, म्हणजे मी तर झाडावरती चढलो नव्हतो, पण तो तात्या आणि ते बाबा झाडावरती चढले होते. एकदम बरेचसे आंबे काढलेत आता इकडच्या बाजूला तुम्ही बघताय ना, तर तिकडे ठेवलेत आंबे तुम्हाला मी दाखवतो. पण मी आता उघडा यासाठी झालो की इथे गर्मी इतकी मरणाची होते ना, काही विचारू नका.
पूर्ण एकदम शर्ट भिजला होता बघा, इकडे लटकवून ठेवलं झाडाला. आणि तुम्हाला मी आता आंबे दाखवतो. हे बघा इकडे एवढे आंबे जमवलेत. वा इकडे ते बाबा एक पोती भरून घेऊन गेले आता जस्ट. मित्रांनो आता आंबे उतरून झालेले आहेत. मी इकडे बघतोय तर इकडे हा एक पोता भरला आहे आणि इकडे हे खाली आहेच. हा इकडे एक पोता भरला आहे, हा इकडे एक पोता आणि एक पोता घरी घेऊन गेले. असे तीन चार पोते एका झाडावरती भेटलेत. आता ना किती असतील आंबे तरी पण? 200 असतील ना का जास्त? 300 होतील. 300 होतील बघा. इकडे इकडे सुद्धा आहेत बरेच आंबे. आणि आता तात्या गेला त्या आंब्यावरती. आता बघू त्या आंब्यावरती जास्त नाही ते, पण बघू किती भेटतात ते. मंडळी इकडे बघताय ते लाईनीमध्ये सगळी जांभळीची झाडं आहेत इकडे. राणीचा पोता काढला आणि इकडे ही राणी आणि आमचा तात्या. वा राणीले प्रेमळ आहे एकदम. हा बाबा एकदम तुमच्या सोबत असते. पाय वर केला ना. थँक्यू दादा, थँक्यू शिकवलं तिला तशी. मित्रांनो इकडची समोरची लाईन बघतो तर ही समोरची लाईन पूर्ण ती चिकूची लाईन आहे आणि चिकू एकदम भरमसाठ चिकू आलेले तिकडे. बघतो तुम्हाला हे बघा तिकडे बघताय तर हे इकडे चिकूची झाड आहे. बरीच सारी चिकूची झाड आहे तिकडे. इकडे ही वांग्याची रोप आहेत आणि सकाळीच त्यांनी वांगे काढले त्यामुळे ते वांगे काही दिसत नाही एकदम. आणि चिकूचे झाडं बरीच आहेत पण इकडे सुद्धा चिकू आहेत. सगळीकडे चिकू चिकूच दिसत आहेत. आणि तिकडे समोर आंब्याची. तर मंडळी मी आता घरी आलेलो आहे कारण इकडचं वातावरण तुम्ही बघताय ना तर पूर्ण असं ढगाळ वातावरण झालेलं आहे. त्यामुळे मी आणि मंगेश आता आम्ही दोघे जण लवकर निघालो घरी यायला. तर मित्रांनो एकंदरीत अशी खूप मजा आली आंबे काढण्यासाठी. भरपूर आंबे काढले आम्ही सुद्धा इकडे आणले आणि अर्धे त्यांनाच तिथे ठेवले. जवळपास आम्ही 4-5 पोते आंबे काढले म्हणजे 300 ते 400 आंबे आंबा आम्ही उतरवला खाली. ओके आणि नंतर त्यांच्या घराच्या जवळ जी बाग होती चिकूची वगैरे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर मित्रांनो आता मी आणि मंगेश त्यांनी दोघांनी मिळून एक मराठी ब्लॉगर फॅमिली मेंबरचं एक फेसबुकवरती पेज तयार केलेलं आहे आणि मराठी ब्लॉगरचं एक चॅनल तयार केलेलं आहे. चॅनल म्हणजे अकाउंट तयार केलेलं आहे. तर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा आणि मराठी ब्लॉगर फॅमिली मेंबर च्या आपला पेजला नक्की लाईक करा. तर त्याचा ॲडमिन राहणार आहे मंगेश तात्या आणि मी पण जास्त करून मंगेश तात्या वापरणार आहे कारण मला जास्त टायमिंग भेटत नाही. फेसबुकवरती मी जास्त ॲक्टिव्ह नसतो, मंगेश तात्या असतो म्हणून मी त्याला ती आयडिया दिली. तर तो बघणार आहे सगळं काही. तर होपफुली तुम्हाला आजचा व्हिडिओ तो खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशाच एका नवीन विशेष व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर वातावरण बघा कसं ढगाळ झालेलं आहे आणि आजच्या ढगाळ वातावरणामध्ये खूप कंटाळा येतो कारण आताचे 3 वाजत आणि 3 वाजता भरपूर कडकडीत ऊन असतो पण आज बघताना तर एकदम सगळीकडे सावळी पसरलेली आहे. बघा इकडे आमची केळीची बाग, इकडे हा एक आंबा लावलेला आहे. तर बाय बाय, टेक केअर.